स्पोर्ट्स। न्यू ब्रिटिश दिव्य अवेलेबल ने टॉस जीतने के बाद में पहले गेंदबाजी करने का फैसला लेते हुए वाईजी स्पोर्ट्स को आमंत्रित किया है बैटिंग के लिए। लाइव के माध्यम से हम करोड़ों लोगों तक यहाँ पे पहुंच रहे हैं। टेनिस टेन क्रिक लाइव के माध्यम से यूट्यूब लाइव से हम लोग कवरेज ले रहे हैं इस मैच का लाइव। गेंदबाजी करने के लिए रूपेश, इस बार दबा बहुत ही बड़ा शॉट डीप मिड विकेट रीजन में, सीमा रेखा पार, पहली ही गेंद पे करारा प्रहार 6 रनों के लिए। डीजे प्रेस के नाम से जाने वाले सागर जी कापड़े कापड़ी सागर कापड़ी फिर से एक बार उसी दिशा में जाती हुई गेंद, इस मरतबा स्क्वायर लेग रीजन में वन बाउंस और ये 4 रन। डीजे प्रहार 6 रनों के लिए और दूसरी गेंद पे स्क्वायर लेग रीजन में 4 रनों के लिए। 2 गेंदों के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे लगते हैं 10 रन बिना कोई विकेट गमाए। पहली पावर प्ले की ओवर प्रगति पथ पे दो गेंदों के समाप्ति के बाद में कुल स्कोर 10 रन बिना कोई विकेट गमाए। स्ट्राइक पे खेल रहे हैं मोरबाड़ एक्सप्रेस के नाम से जाने वाले सागर। अगली गेंद रूपेश द्वारा, इस मरतबा आउटसाइड लेग स्टंप जाती हुई गेंद, अंपायर द्वारा वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ कुल स्कोर 11 रन बिना किसी विकेट के पतन के बाद। पहली पावर प्ले की ओवर प्रगति पथ पे है, 2 गेंदों निशेष, स्कोरबोर्ड पे 11 रन। अगली गेंद फिर से एक बार रूपेश द्वारा, इस मरतबा अच्छी गेंद, प्रयास जरूर किया था हालांकि गेंद जा रही है सीमा रेखा के पास में, 2 रन चुराने में कामयाब। 3रे रन के लिए कॉल जरूर किया था हालांकि 2 रनों पे ही संतुष्ट होना पड़ेगा सागर और भूपेश को। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ कुल स्कोर 13 रन बिना किसी विकेट के बाद। पहली पावर प्ले की ओवर रेस्ट्रिक्टेड ओवर से जानी जाती है। पावर प्ले की ओवर के अंदर आपको अच्छी अपॉर्चुनिटी जरूर मिलती है बड़े हिट लगाने के लिए और उसी का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज सागर। इस मरतबा फिर से एक बार फुल टॉस डिलीवरी, हालांकि चांस जरूर था। वाह क्या कैच है, बहुत ही बड़ा विकेट सागर कापड़ी का, अच्छा प्रयास जरूर किया था। फिर से एक बार लोअर फुल टॉस के रूप में गेंद जरूर मिली थी, बड़ा हिट लगाने का प्रयास हालांकि मिस जज और अच्छी फील्डिंग का नजारा फील्डर नीलेश डोंगरे की द्वारा, अच्छी कैच लपकते हुए पहला बड़ा झटका। पहले गेंद पे सिक्सर लगाने में कामयाब हुए थे, दूसरे गेंद पे एक बाउंड्री जड़ी थी, फिर से वही प्रयास करने का प्रयत्न जरूर किया था सागर कापड़ी जी ने, हालांकि अच्छा कैच वहां पे लपकने में कामयाब फील्डर। पहली ओवर की अभी भी 2 गेंद यानी शेष।
निलेश जी घरत, वाईजी स्पोर्ट्स के ओनर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत, तहे दिल से आपका स्वागत मुरबाड़ प्रीमियर लीग 2023 के ऐसे छठे सेशन में। अगली गेंद के लिए गेंदबाज तैयार, इस मरतबा राउंड द विकेट से अच्छी स्लोअर डिलीवरी और अच्छा कमबैक जरूर कहना होगा, क्योंकि दो गेंदों में 10 रन लगने के बाद में अच्छी वापसी करते हुए गेंदबाज रूपेश इस ओवर की आखिरी गेंद आनी शेष, स्कोरबोर्ड पे लगते हुए 13 रन एक विकेट के नुकसान के बाद। अगली गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज रूपेश, फिर से एक बार स्लोअर डिलीवरी खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि समझ नहीं पाए गेंद कहां पे आ रही है, और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, इसी के साथ ओवर की भी समाप्ति, एक ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर 13 रन एक विकेट के नुकसान के बाद। दीजिए शुभागमन होते हैं त्यांचं मुरबाड प्रीमियर लीग च्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करू ऑटो कमेंट्री बॉक्स। दूसरी ओवर प्रगति पथ पे, पहले ओवर के समाप्ति के बाद में स्कोरबोर्ड पे 13 रन एक विकेट के बाद सबसे बड़ा झटका, सबसे बड़ा हादरा यहां पे देखने मिला सागर कापड़ी इनके रूप से। नए गेंदबाज सुनील अपने टीम की ओर से दूसरी और निजी पहली ओवर लेकर तैयार अपनी टीम न्यू ब्रिटिश देवगांव 11 की ओर से। हालांकि एक बड़ा झटका वाईजी स्पोर्ट्स के लिए सागर कापड़ी इनके रूप में, अच्छा प्रहार जरूर किया था, पहली ही गेंद पे सिक्सर जड़ने में कामयाब हुए थे, इस मरतबा अच्छा शॉट कवर की दिशा में, हालांकि खिलाड़ी तैनात दो रन चुराने में कामयाब, तीसरे का प्रयास करते हैं या नहीं ये देखना होगा, दो रनों पे ही संतुष्ट दोनों ही बल्लेबाज, दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ कुल स्कोर 15 रन एक विकेट के नुकसान के बाद। दूसरी ओवर प्रगति पथ पे गेंदबाज सुनील 38 सर्कल के बाहर से रनअप लेते हुए विकेट से गेंदबाज, इस मरतबा पाले में आती हुई गेंद, हालांकि गेंद जा रही है फील्डर के पास, वन बाउंस टू बाउंस और अच्छा पिक करते हुए फील्डर फिर से एक बार दो रन जुटाने में कामयाब, दो रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ कुल स्कोर 17 रन एक विकेट के नुकसान के बाद। किसी भी बड़े शॉट ना खेलने की कोशिश करते हुए यहां पे बल्लेबाज दो दो रनों से स्कोर जुटाते हुए अपने टीम के लिए, जितना आप स्कोर जुटाने में कामयाब हो पाओगे एक सम्मानजनक स्कोर तक आप जरूर पहुंचोगे। इस ग्राउंड के लिए आपको अगर अच्छा स्कोर खड़ा करने में कोशिश करनी बहुत जरूरी। बाहुबली ऑफ मुरबाड डेनिस क्रिकेट जितू चव्हाण मैनेजर तुषारजी धुमाळ यांच्याशी बातचीत करताना पाहायला मिळतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू, यानंतरच्या मॅच मध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। ओ टू कमेंट्री बॉक्स। इस मरतबा स्लोअर डिलीवरी आउटसाइड ऑफ स्टंप जाती हुई गेंद, अंपायर द्वारा वाइड बॉल का इशारा, अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ यहाँ पे एक रन से स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ कुल स्कोर 18 रन एक विकेट के नुकसान के बाद। फिर से एक बार गेंदबाज सुनील तैयार, ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए स्ट्राइक पे खेलेंगे भूपेश, लगातार दो गेंदों पे बड़ा हिट करने का कोई प्रयास नहीं किया था, दो गेंदों पे दो दो रन जुटाने में कामयाब हुए थे बल्लेबाज भूपेश। थ्रो बॉल के लिए चेक करने बोला है,
इस मरतबा बड़ा हिट करने का प्रयास, हालांकि गेंदबाज नीचे और यह दूसरा विकेट, दूसरा झटका लगता होगा वाईजी स्पोर्ट्स के लिए। डीजे थैंक यू डीजे। 18 पे 2 विकेट का पतन वाईजी स्पोर्ट्स के लिए। बड़े झटके पावर प्ले की पहली ओवर पे मोरवाड़ा एक्सप्रेस का विकेट, उसके बाद में दूसरी ओवर प्रगति पथ पे और दूसरा बड़ा झटका। बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि गेंद सीधी हाथ में। नए बल्लेबाज रोशन स्ट्राइक पे, रोशन गेंदबाजी मार्ग पे तैयार। गेंदबाज सुनील ओवर द विकेट से, इस मरतबा अच्छा कवर की तरफ खेला हुआ शॉट, हालांकि फील्डर तैनात। 1 रन पे संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज रोशन को। इसी के साथ निजी खाता खोलते हुए बल्लेबाज रोशन स्कोरबोर्ड में इजाफा, स्कोरबोर्ड जाके पहुंचा 19 रनों पे। रन 2 विकेट के नुकसान के बाद दूसरी ओवर प्रगति पथ पे। दूसरी ओवर के आखिरी 2 गेंदे यानी शेष, थोड़ा सा फील्ड में बदलाव जरूर देखने मिल रहा है। देखते हैं लेफ्ट हैंडेड बैट्समैन यश पहली बार सुनील का सामना करेंगे। इस मरतबा बड़ा हिट करने का प्रयास, फिर से एक बार फील्डर तैनात और तीसरा झटका लगता हुआ वाईजी स्पोर्ट। डीजे वॉइस ऑफ शाहपुर अमरज रावत सर, इनका मंच पे आगमन, हार्दिक हार्दिक स्वागत अमर सर, द वॉइस ऑफ शाहपुर टेनिस क्रिकेट। नए बल्लेबाज श्रवण डोंगरे, फ्लाइंग प्लेयर श्रवण डोंगरे अपनी टीम वाईजी स्पोर्ट्स के लिए किस तरह से बल्लेबाजी करते हैं देखने के लिए सभी उत्सुक। उन्नीस रनों के स्कोर पे 3 विकेट का पतन हुआ। दूसरी ओवर प्रगति पथ पे, इस ओवर के आखिरी गेंद आने शेष। देखते हैं दोनों ही नए बल्लेबाज स्ट्राइक पे, स्ट्राइक पे खेलेंगे श्रवण डोंगरे और नॉन स्ट्राइकर एंड पे रोशन। गेंदबाजी मार्क पे तैयार गेंदबाज सुनील। अच्छा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि थोड़ी सी खराब फील्डिंग, जहां पे 1 भी रन नहीं था वहां पे 2 रन चुराने में कामयाब। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर 21 रनों पे 3 विकेट के बाद 21 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर्स। डीजे
दो ओवर के समाप्ति के बाद वाईजी स्पोर्ट जाके पहुंचा है 21 रनों के स्कोर पे 10.50 की औसत से यहां पर रन बनाते हुए वाईजी स्पोर्ट्स। पहले टॉस जीतकर न्यू ब्रिटिश देवगांव 11 ने फील्ड के लिए चूज किया था। स्ट्राइक पे इस बार खेलेंगे रोशन, नए गेंदबाज करण। स्ट्राइक एंड पे खेल रहे हैं रोशन, नॉन स्ट्राइकर एंड पे श्रवण, गेंदबाजी मार्क पे तैयार करण। ओवर द विकेट, इस मर्तबा अच्छा कारपेट शॉट खेलने का प्रयास और यहां पे रन आउट के रूप में चौथा झटका लगता हुआ। सुसाइड नोट, जहां पे कोई भी रन नहीं था वहां पे एक रन का प्रयास जरूर किया था और आसानी से एकदम इजी रन आउट के रूप में झटका लगता हुआ। वाईजी स्पोर्ट्स के लिए चौथा झटका, बड़ा विकेट, रोशन रनआउटों के पैवेलियन में वापस जाते हुए। नए बल्लेबाज प्रसाद एनेक्ट नंबर 6 प्रसाद आ रहे हैं। देखते हैं ये जोड़ी किस तरह से कुछ शॉट खेलती है। बड़े शॉट्स का यहां पे नजाकत भरा अंदाज देखने की जरूरत। बल्लेबाज प्रसाद, स्ट्राइक पे श्रवण, गेंदबाजी मार्क पे करण। इस मर्तबा खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि गेंद जा रही है सीधा कवर के हाथ में और ये और बड़ा झटका। फ्लाइंग प्लेयर श्रवण डोंगरे फिर से एक बार पैवेलियन में वापस। पांचवा झटका लगता हुआ वाईजी स्पोर्ट्स के लिए। स्वप्निल पोटे, इनकी बहुत ही अच्छी कैच। द राइजिंग सोशल मीडिया स्टार, राइजिंग यूट्यूब स्टार ऑफ मुरबाड, स्वप्निल पोटे। अमोल सर, एक महत्त्वाची बातमी अशी आहे की देवा नाईट रायडर्स संघाचे संघमालक मनोजजी देसले यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। जर यंदाचा या 6व्या सीझनची मुरबाड प्रीमियर लीग 2023 ची ट्रॉफी देवा नाईट रायडर्स या संघाने जर जिंकली तर मिळणार जे काही पारितोषिक असेल ते मुरबाड तालुक्यातून आपल्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानांसाठी आणि नव्यानं सैन्य दलात दाखल झालेल्या ट्रेनिंग असणाऱ्या आपल्या आर्मी मॅनसाठी ते पारितोषिक हे पूर्णपणे समर्पित केलं जाईल। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। खरं तर देशाच्या अस्मितेचं प्रतीक सांगणारा तिरंगा आणि त्या तिरंगाचा मान सन्मान स्वाभिमान आणि अभिमान अबाधित राहावा, या देशाच्या अंतर्गत तुम्हा आम्हाला स्वातंत्र्यतेच्या मुक्ततेचा मोकळा श्वास घेता यावा, यासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता देशसेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या या तमाम जवानांसाठी देवा नाईट रायडर्सचे संघ मालक आदरणीय मनोजदादा देसले यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या या निर्णयाचं आम्ही आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं अतिशय मनापासून स्वीकार करतो आणि त्याचं कौतुक देखील करतो। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। अमर सर, सही में काबिले तारीफ ये पहल, क्योंकि ऐसी चीजें करना बहुत जरूरी होता है। हम हमारे देश के लिए कुछ देना लगते हैं, हमारी कुछ जिम्मेदारियां होती है, वही निभाते हुए यहाँ पे जो ओनर है देवा नाइट राइडर्स टीम के, अभी जो जिस तरह से अगर ये टीम जीत जाती है तो पूरा का पूरा प्राइज वो हैंडओवर करेंगे अपने सोल्जर्स के लिए। बहुत ही काबिले तारीफ पहल। इस मर्तबा अगली गेंद, अच्छा प्रयास जरूर किया था और अच्छा
डायरेक्ट हिट और इसी के साथ रनआउट के रूप में दूसरा झटका लगता हुआ। एक और झटका पत्तों की तरह यहां पे बंगला गिरता हुआ। जो बिल्डिंग कच्ची होती है वो कच्ची बिल्डिंग हमेशा गिरती जाती है, उसी का नतीजा यहाँ पे देखने मिल रहा है कि वाईजी स्पोर्ट्स टीम के पूरे बल्लेबाज एक के पीछे एक, एक के पीछे एक अपने पैवेलियन में वापस जाते हुए। तीसरी ओवर प्रगति पथ पे है और तीसरी ओवर में आधे से ज्यादा टीम अपने पैवेलियन में वापस, 6 विकेट गमाते हुए वाईजी स्पोर्ट्स, मोरबाड़ एक्सप्रेस, सागर जी कापड़ी इनकी टीम 21 रनों पे 6 विकेट का पतन होता हुआ। वाईजी स्पोर्ट्स के लिए अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग, अच्छी कमिटमेंट का नजारा यहाँ पे देखने के लिए मिल रहा है। न्यू ब्रिटिश देवगांव 11 यहाँ पे अच्छा कट, स्क्वायर कट करने का प्रयास, बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात, आसानी से फील्ड करते हुए डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की आखिरी गेंद आनी शेष, देखते हैं आखिरी गेंद पे गेंदबाज करण, स्ट्राइक पे खेलेंगे प्रवीण। इस मर्तबा पाले में आती हुई गेंद, हालांकि फील्डर तैनात और एक और विकेट का पतन, 7वां झटका लगते हुए वाईजी स्पोर्ट्स के लिए। और इसी के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर में 2 विकेट, मेडन 2 विकेट। 1.5 मिनट का स्ट्रेटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक आपको मिलेगा। 25 मिनट प्लस 2 मिनट, 27 मिनट के अंदर आपको 5 ओवर समाप्त करने होंगे। अगर 27 मिनट के अंदर आपकी 5 ओवर समाप्त नहीं होती है तो आने वाले 6वें ओवर के अंदर आपका एक प्लेयर 38 सर्कल के अंदर आपको लेना पड़ेगा। ये पेनल्टी है इस मुरबाड़ प्रीमियर लीग के इस वाले सेशन के लिए। हेलो हेलो, नक्कीच सकाळच्या सत्रात आजचा आपण अंतिम दिवस पाहतो आणि अंतिम दिवसातला आजचा दुसरा सामना जो रंगला जातोय न्यू ब्रिटिश देवगाव 11 विपक्ष वाईजी स्पोर्ट्स। न्यू ब्रिटिश देवगाव 11 या संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि वाईजी स्पोर्ट्सला मात्र फर्स्ट बॅटिंग साठी या वेळेला इन्व्हाइट केलं। पहिल्या 3 षटकांचा म्हणजे डावाच्या मध्यंतरापर्यंतचा जर आपण प्रवास पाहिला तर पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेला पाहायला मिळतोय वाईजी स्पोर्ट्सचा संघ, जिथं कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान गोलंदाजांची कर्दन काळतेची भूमिका बजावणारा श्रावण डोंगरेच्या विरोधात जे प्लॅनिंग या वेळेला न्यू ब्रिटिश देवगाव संघाच्या गोलंदाजांनी केलं होतं, त्या प्लॅनिंगला, त्या नियोजनाला जी अंमलामध्ये यशस्वीतेचं जे मूर्त रूप प्राप्त झालंय ते मात्र या क्षणाला या पहिल्या 3 षटकांमध्ये न्यू ब्रिटिश देवगाव 11चं अधिराज्य प्रस्थापित करण्यासाठी कारणीभूत ठरलाय। 7 गाड्यांचा मोबदला चुक करावा लागलाय। तब्बल आपण या 3 षटकांमध्ये पाहिलं तर आणि केवळ 21 धावा या धाव फलकावर लगावल्या गेल्यात, 7.00च्या सरासरीने 21 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात। मी तर म्हणेल असमाधानकारक म्हणण्यापेक्षा दयनीय अवस्थेमध्ये सापडलाय, एका वेगळ्या अडचणीच्या कराट्यात सापडलाय वाईजी स्पोर्ट्सचा संघ। फर्स्ट बॅटिंग करताना एकतर तुम्ही टॉस झालात, बघा 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय न्यू ब्रिटिश 11 न्यू ब्रिटिश देवगाव 11। पुढच्या 8 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं ही कम्प्लीट झाली पाहिजेत। स्पर्धेचे काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलीला अनुसरूनच आपण मैदानाच्या आत खेळ करत असतो। पुढच्या 8 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं पूर्ण होणं हे अत्यंत गरजेचं असेल आणि या सगळ्या टाइम स्लॉटवर आमचं लक्ष असेल। 3 षटकं, 7-21 अशी दयनीय अवस्था। न्यू बॅटर केतन ऑन स्ट्राइक, 2 चेंडूंचा सामना केला, अजूनपर्यंत शून्याचा भोपळाही फोडला नाहीये। बोलिंग मार्कवर बॉलर रुपेश, पहिला चेंडू अप्रॅकर, बॉल बिरकावून दिला ऑन साइड, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, 1 बाउन्स क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट। या कालावधी दरम्यान 1 पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही, ते म्हणजेच वाईजी स्पोर्ट्स या संघाला। अमोल सर, जर आता आपण पाहिलं
तर जवळपास निम्म्यापेक्षा अधिकचा संघ तंबू मध्ये आडोशाला आपल्याला अगदी विश्रांतीच्या स्वरूपात स्थानापन्न झालेला पाहायला मिळतो आहे. इथून जर धावांच्या सरासरीचा वेग जर पाहिला तर पूर्णपणे नैराश्याचं वातावरण आणि जणू काही स्मशान शांतता या क्षणाला वायजी स्पोर्ट्स संघाच्या धाव फलकावर पाहायला मिळते. इथून काय रणनीती असली पाहिजे, पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी पाहिलं पाहिजे की धाव संख्या धाव फलकावर वेगानं वाढवण्यासाठी आक्रमकतेचं स्वरूप धारण करायला पाहिजे. अमर सर, अगर बात हम लोग YG स्पोर्ट्स की करेंगे तो 7 बल्लेबाज अपने पैवेलियन में वापस जाते हुए, हालांकि यहां पे अभी भी उनके पास 3 ओवर बाकी है, तो 3 ओवर में अगर अच्छा सा गेम खेलेंगे, अच्छे शॉट्स लगाएंगे, तो मुझे लगता है एक रिस्पेक्टेबल स्कोर तक जरूर पहुंचेंगे. क्योंकि मैच की अगर बात करेंगे तो बहुत ही इंपॉर्टेंट मैच है. इतनी मेहनत करने के बाद सुपर 8 में हम लोग पहुंचे हैं और उसके बाद में ये नॉकआउट राउंड, अगर गेम से बाहर तो सीधा इस प्रीमियम लीग से आउट. निश्चितच 3 षटक जरी बाकी असले तरी देखील जो विकेटचा जो आकडा आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र चिंतेचं कारण. याही वेळेला चेंडू हवेत, डावाला लागलेली गळती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये. भागीदारी रचून डावाला आकार देणं हे मात्र परम कर्तव्य असताना या क्षणाला चुकीच्या फटक्यांची निवड. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी नाही, पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा तूर्तास खेळ. जिस तरह से यहाँ पे बल्लेबाजी का एक्सपेक्टेशन था, पहली गेंद पे सिक्सर जड़ा था, दूसरी गेंद पे चौका लगा था, उसके बाद में जो आपको डीप डाउन देखा YG स्पोर्ट्स के प्लेयर की ओर से, एक के बाद एक प्लेयर कंटिन्यूअसली अपनी विकेट गमाते हुए, आसान आसान गेंद पे खराब शॉट खेलने के बाद अपने पैवेलियन में वापस जाते हुए, फिर से एक बार देखा हम लोगों ने, एक बड़ा हिट करने का प्रयास जरूर किया था, मिस जज कर बैठे शॉट खेलने में, और एक आसान सा कैच 38 सर्कल के अंदर जाता हुआ. देखिए अमोल सर, खराब आप बोल रहे हैं, आप जिस बात का जिक्र कर रहे हैं, इन आसान गेंदों पर खराब शॉट क्यों खेले जा रहे हैं? ज्यावेळेला तुमच्यावर प्रेशर असतं ना, ज्यावेळेला तुमच्यावर दबाव असतं, त्यावेळेला सगळ्यात जास्त पॉसिबिलिटीज काय असते तर फटक्यांची निवड तुमची चुकली जाते. यावेळेला तुम्हाला विकेटही वाचवायची आहेत, धावाही जमवायच्या आहेत आणि डावाला पुढे न्यायचा एक दबाव. न्यू बॅटर यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन, गोलंदाज रुपेशकडनं जे डावाला स्थैर्यता आले आणि एका एंडकडनं सातत्यानं विकेटचं होणारं जे काही पतन आहे ते मात्र YG स्पोर्ट्स संघाच्या डोकेदुखीचं कारण ठरत आहे. ज्या दबावातून बाहेर येऊन समोरच्या गोलंदाजांवर आक्रमण होणं अपेक्षित आहे, तिथं मात्र गोलंदाजांचं जे आक्रमण आहे ते तिखट चिवट आणि भेदात्मक गोलंदाजीला खऱ्या अर्थानं आमंत्रित करणार आहे. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये आलाय, चेंडूवर प्रहार देखील झालाय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर YG स्पोर्ट्स संघाला सुटकेचा श्वास घेऊन टाकणारा हा आलाय दमदार षटकार. इस पारी का ये दूसरा सिक्सर लगा है, पहली ही गेंद पे पावर प्ले की पहली ओवर और उसी पे पहली गेंद पे पहला सिक्सर लगा था सागर कापड़ी इनकी बैट से पावर प्ले की पहली ओवर, और इसी के साथ इस मर्तबा फिर से एक बार राकेश इनकी बैट से एक बड़ा हिट लगता हुआ. इसी हिट की दरकरार, इसी हिट की जरूरत YG स्पोर्ट्स के लिए. हालांकि अभी भी इस ओवर के आखिरी गेंद आनी शेष, फिर से एक मरतबा उसी दिशा में खेलने का प्रयास, अंपायर के पास में अपील, लेग बिफोर द विकेट के लिए, और इसी के साथ अंपायर ने आउट का करार दिया. थर्ड अंपायर के लिए रिव्यू मांगा है बैटिंग टीम की ओर से, प्लीज रिव्यू, सॉफ्ट सिग्नल इज आउट. यावेळेला मात्र LBW साठी आपल्याला तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाते. तिसऱ्या पंचांचा निर्णय, बॅट्समन आउट, 9व्या विकेटचं पतन यावेळेला YG स्पोर्ट्स संघाचं. मी मगाशीच म्हटलं की एका एंड कडनं कुठून तरी आपल्याला या इनिंग मधलं YG स्पोर्ट्स संघाचे रिव्ह्यू देखील संपलेलं आपल्याला पाहायला. पूर्ण मॅच मध्ये आपण एकच रिव्ह्यू यावेळेला इथे देतोय आणि सो तो रिव्ह्यू देखील गमावला गेला YG स्पोर्ट्स टीम कडनं, त्यामुळे या संपूर्ण सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला, 9 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा, डावाच्या सुरुवातीपासून पडलेलं डावाला जे मोठं भगदाड आहे ते भरून देखील काढले गेले नाही आणि त्यातून संघाची जी चिरफाड चालू आहे
ती मात्र या वेळेला फार चिंतेचं कारण होताना आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली न्यू ब्रिटिश देवगान इलेव्हन संघानं, देवगाव इलेव्हन संघानं, आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बोलिंग आमची स्ट्रेंथ आहे आणि ती स्ट्रेंथ अजमावण्याचा प्रयत्न. चला सूचना असेल न्यू ब्रिटिश देवगाव इलेव्हन संघाला पुढच्या चार मिनिटांमध्ये षटक क्रमांक पाच आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मी पुन्हा आपल्याला वारंवार आठवण करून देतोय की जी नियमावली आहे त्या नियमावलीचा भंग न करता आपण या टुर्नामेंटला पुढे नेणार आहोत. या षटकातला पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कटकटण्याचा प्रयत्न होता, परंतु जो एक्स्ट्रा बाउन्स आहे, अनपेक्षित जी उसळी आहे ती मात्र फलंदाजाला अचंबित करते. आणि आता दबाव असेल बॅटर मयूर आणि बॅटर जयेश्वर, कारण शेवटची जोडी वायजी स्पोर्ट्स संघाकडनं मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. शेवटची जोडी मैदानाच्या आत खेळत असताना तब्बल 29 धावांवर 9 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागला. इथून अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मयूरच्या स्लॉट मध्ये चेंडू आला आहे आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवण्यात कोणतीही कमी सोडली नाहीये. शेवटच्या क्षणाला संघर्षाचा शंखनाद करणारा हा ठोकला षटकार. काटालेला आहे राजू, टॉस जिंकलेला आहे राजू, तुझी व्हिडिओ भरपूर व्हायरल.
सफलता मिळाली, ज्या प्रकारचा तू फटका खेळला होता, जिंकल्यानंतर तुझा थोडासा डान्स आम्हाला पाहायला मिळाला. टॉस किती महत्त्वाचा असतो ज्यावेळेस तुम्ही एमपीएल स्पर्धा खेळता? नाही, महत्त्वाचंच आहे, कारण चेसिंग करणं हे सोपा पडतो. म्हणजे टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलंय, किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? 60 पर्यंत तरी थांबवण्याचा प्रयत्न असेल. ओके, बेस्ट ऑफ लक राजू. दुसऱ्या बाजूला राहुल आहेत. राहुल, तुम्ही जिंकले असते तर काय निर्णय घेणार होता समोर गौरी एंटरप्राइज असल्यावर? क्षेत्ररक्षण घेतलं असतं, क्लायमेटचा थोडा फायदा आला असता. परंतु आता प्रथमतः बॅटिंग करायची आहे, किती धावा? 60-70 धावा झाले तरी डिफेन्स करू शकतो, कारण समोरच्या टीमकडे 2-3 फलंदाज चांगले आहेत, त्यांना आउट घेतले तर मॅच वनसाठी होऊ शकते. ओके, हा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे आणि तो राहुलकडे आपल्याला पाहायला मिळाला. गौरी इंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्याबरोबर लगेचच त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, तिथे जॉईंट होतील या सत्रामध्ये माझ्याबरोबर अमर राऊत सर. धन्यवाद. चला मैदानाच्या आत आपण सामना पाहतोय, तो म्हणजेच न्यू ब्रिटिश देवगाव 11 विपक्ष वायजी स्पोर्ट्स संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 35 धाव संख्या उभारली. 36 माफक आपण श्रावण डोंगरे ऑन बोलिंग ट्रॅक फर्स्ट बॉल एक्स्ट्रा न केली सुरुवात. खरं तर आजच्या मॅच मध्ये श्रावण कडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या. हा खेळाडू असा जो एकटा खिंड लढवत आपल्या संघाला विजयाच्या तिरापल्ल्यात नेऊन उभा करू शकतो, परंतु श्रावणला या मॅच मध्ये आलेलं अपयश कुठेतरी वायजी स्पोर्ट्स संघाला पहिल्या इनिंग मध्ये पूर्णपणे बॅकफुट वर घेऊन जाणारा ठरला. पण गोलंदाजीच्या माध्यमातून श्रावण कडनं कम बॅक होईल का पाहूया. पहिला चेंडू यावेळेला मात्र थोडा समजदारीनं खेळला गेलाय, संतगतीचा होता. स्लो वन डिलिव्हरी पाहायला मिळाली श्रावण डोंगरे कडनं. फर्स्ट बॉल वाईट, त्यानंतर आपल्याला एक सिंगल पाहायला मिळते. 2 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर न्यू ब्रिटिश 11 देवगाव संघाच्या धाव खात्यात आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला हरेश आणि करण या बॅटरच्या मनामध्ये काय प्लॅनिंग असेल निखिल सर माहित आहे. 36 धावा माफक आव्हान आहे, कोणत्या प्रकारची जोखीम जर उचलली गेली अगदी लवकरात लवकर फिनिश करण्याच्या नाद्यामध्ये जर आपल्याकडनं चुका झाल्या आणि ज्या पद्धतीनं देवगाव संघाच्या विकेट एकामागून एक वायजी स्पोर्ट्स संघाच्या विकेट एकामागून एक पतन होताना पाहायला मिळत होत्या, तेच चित्र जर पुन्हा निर्माण झालं तर मग लो टोटल स्कोरची मॅच देखील आपल्याला बॅटलमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल. 50 वेग, 73 गोलंदाजी, अगदी पुढच्या लाईनवर गोलंदाजी करताना यावेळेला श्रावण डोंगरे, कारण डोक्यामध्ये हे असेल निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आहे. इथं जर आपल्याला इकॉनॉमिकल बोलिंग झाली, आस्किंग रन रेट पेक्षाही जर आपण कमी दाबा या षटकामध्ये खर्च केला तर नव्यानं येणाऱ्या गोलंदाजाकडे एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स पाहायला मिळेल, आत्मविश्वास पाहायला मिळेल. यावेळेला मात्र रडार मध्ये चेंडू आला आणि तिथं बॅटर हरेश श्रावण डोंगरेला आपल्या उपस्थितीची दखल घ्यायला भाग पाडणारा हा आलाय घणाघाती षटकार चौकार. अमर, आपण पाहिलं तर हरेशजी तुपे न्यू ब्रिटिश 11 देवगाव संघाचे कॅप्टन देखील आहेत, संघ मालक देखील आहेत. समोरचा संघ पाहिला वायजी स्पोर्ट, त्या संघामध्ये 5 ते 6 असे ऑलराऊंडर आहेत. त्यांचा दर्जा पाहिला मुरबाड टेनिस क्रिकेट असेल, शहापूर टेनिस क्रिकेटचा असेल, भरपूर मोठा आहे. परंतु फलंदाजीमध्ये थोडेसे बॅकफुटवर सागर बाद झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजाने फलंदाजी चांगल्या दर्जाची केली नाही आणि संघ अडचणीत पाहायला मिळतो. निखिल, निश्चितपणे थोडासा टेक्निकल इश्यू, कारण स्क्रीनवर बघत होतो त्यामुळे चौकार की षटकार हे चित्र आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, परंतु हरेचं कौतुक करावं लागेल. माहित आहे चांगला चेंडू असला तर तिथं सन्मान देणं, तिथं कोणत्याही प्रकारची घाई न करता आपल्या डावाला पुढे देणं आणि चेंडू जर रडार मध्ये आला तर त्याच्यावर आक्रमण करताना कोणत्याही प्रकारची कसुरता न सोडणं. 4 चेंडू झालेत पहिल्या षटकाच्या श्रावणच्या विरोधातल्या. या 4 चेंडूंवर न्यू ब्रिटिश 11 देवगाव संघाची धावसंख्या धाव फुलकावर 7 धावा पाहायला मिळत्या. 36 धावांचं लक्ष चालू आहे, या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. 32 चेंडूंचा खेळ उरला आहे आणि अजूनही 29 धावांची गरज असणार आहे देवगाव संघाला. यावेळेला मात्र फुल लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर बॉल. यावेळेला बॅटर करणच्या माध्यमातून या क्षणाला सन्मान दिला गेला. मी मगाशीच म्हटलं ना की आता प्लॅनिंग काय असेल ओपनिंग प्लेअरचं माहित आहे. या पहिल्या 2 षटकांमध्ये डावाचा धावसंख्येचा जो आकार आहे तो सुनिश्चित करायचा आहे, संघाला एकदम भक्कम आणि मजबूत स्थितीमध्ये उभं करायचं आहे आणि मग आपण आक्रमणाचा विचार करू या षटकाचा पुढचा चेंडू. याही वेळेला सन्मान अगदी हलक्या हातानं 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. पहिलं षटक इथं समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू ब्रिटिश 11 देवगाव या संघाची धावसंख्या कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता 8 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 36 धावांचा निखिल पाठलाग चालू आहे. ज्या पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं श्रावणच्या विरोधात आक्रमण करताना जोखीम भरे फटक्यांची यावेळेला कोणत्याही प्रकारची रेलचेल या षटकामध्ये पाहायला मिळाली नाही. म्हणजे जणू काही आपले इरादे स्पष्ट केलेत की अगदी हळूवार पद्धतीनं आम्ही आमच्या टार्गेटपर्यंत पोहोचणार आहोत, समोरच्या संघाला आमच्यावर दबाव तयार करता येईल असं चित्र
तुर्तास तरी न्यू ब्रिटिश इलेवन देवगाव संघाच्या फलंदाजांकडनं ती संधी दिली जाणार नाही आहे. नक्कीच गोलंदाजी आपण पाहिली, श्रावण डोंगरे सेन्सिबल क्रिकेट, हरीच्या बॅटमधून एक चौकार आला परंतु तदनंतर सिंगल डबलवर जास्त भर दिला. ती चेंडू आहेत 28 धावात, लक्ष थोडस सोपं वाटतंय परंतु क्रिकेटमध्ये काही आपण सांगू शकत नाही. सागर कापडीचे 2 षटक महत्वाचे राहतील, त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. आणि तमाम साठी एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक आयवा झेल साडी कमिटी मेंबर यांच्याकडून 200 रुपयाचा. निखिल जर आपण पाहिलं तर या वेळेला सागर कापडीच्या या षटकामध्ये 2 ते 3 विकेट जर आल्या तर मग मात्र चित्र वेगळं पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर या वेळेला मात्र थोडस इम्प्रोवाइज करून खेळण्याचा प्रयत्न होता आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी. सो या वेळेला अंपायर दंडित करतील. वाईड न सागर कापडेने देखील सुरुवात केली आहे. या प्रकारचे एक्स्ट्रा रन तुम्ही या क्षणाला बहाल करण्यासाठी तुमच्याकडे चान्स नाही आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला नियंत्रण मिळवावं लागेल. एकतर तुमच्याकडे डिफेंड करायला फार कमी धावा तुमच्याकडे अगदी गाठीशी आहेत आणि त्याची अशी उधळण करून तुम्ही मग मात्र डावातून फार बाहेर निघू शकता. या षटकाचा पुढचा चेंडू याही वेळेला स्लोवन फुलर लेनचा चेंडू फ्लिक केला ऑन साईडला लॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु या कालावधी दरम्यान अतिशय वेगवान स्वरूपात या 2 धावा बॅटर करंटच्या माध्यमातून आणि या 2 धावांनी न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारचा गडी न गमवता 11 धावा धावफलकावर लगावल्याचं चित्र पाहायला मिळतं. सुंदर क्रिकेट. हरेश आणि करण ज्या पद्धतीनं या डावाला पुढे नेत आहेत, ज्या पद्धतीनं समोरच्या गोलंदाजांच्या मानसिकतेच्या विरोधातला खेळ चालू आहे, अगेन द मेंटॅलिटी खेळलं गेलं. कारण समोरचे गोलंदाज कुठेतरी फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतात, अगदी ओव्हर पिच बॉल देखील टाकले जातात की जिथून मोठ्या फटक्याचा प्रहार केला जाईल, मोठ्या फटक्यासाठी खेळल्यानंतर चान्सेस क्रिएट होतील परंतु या सगळ्या गोष्टींना खारिज केलं जातं. याही वेळेला सागर कापडी कम बॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मित्रांनो म्हणतात ना की ज्या वेळेला तुमचा प्रयत्नवाद हा खऱ्या अर्थानं तुमच्या यशासाठी आणि संघर्षाच्या या मार्गावर यशाची किनार प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यगार ठरतो, त्यावेळेला तुम्ही बाळगलेली जिद्द, तुमच्यामध्ये असलेली चिकाटी आणि तुम्ही दाखवत असलेला प्रामाणिकपणा हेच तुमच्या यशाचं सूत्र मांडू शकतं. 8 चेंडूंचा खेळ झाला. नो ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाची धावसंख्या 0-12 धावा. चित्र आता बदललेलं पाहायला मिळते. 28 चेंडू आणि विजयाकरता 24 धावांची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव या संघाकडून खेळलं जाते. जे स्ट्रायकर गोलंदाज आहेत त्यांना सन्मान मैदानामध्ये दिला जातो. एखादा खराब चेंडू भेटला त्यावर मोठे फटके खेळले जातात, कारण आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर ते बिलो 6 खाले. त्यामुळं इथे खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना सागरचं षटक, श्रावणचे षटक महत्वाचे आहेत, ते क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. यावेळेला मात्र पंचांच्या निर्णयाची वाट न बघता बॅटर हरेश मैदानातून निरोप घेईल. कमबॅक केले सागर कापडे, ब्रेक थ्रू साठी ओळखला जातो. चौथ्या चेंडूवर हा पहिला झटका न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव या संघाला. तिसऱ्या चेंडूवर आपल्याला हा झटका पाहायला मिळतोय. खरं तर 8 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत झाल्या होत्या. 9व्या चेंडूवर कुठेतरी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला गेला. सागर कापडेकडून चेंडू बाहेर निघाला, फुटवर्क पाहायला मिळालं नाही. त्यातल्या त्यात जो एक्स्ट्रा बाउन्स आलाय ना, जी अतिरिक्त उसळी आली आहे त्यावर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकानं आपलं काम तिथं मात्र चोख बजावलं गेलं. 1.3 या षटकामध्ये 12 धावा धाव फुलकावर, एक गडी बाद झाला. निखिल आपण विचार करत होतो की यावेळेला ही समजदारीचा क्रिकेट काय, यावेळेला मोठ्या फटक्यांचा प्रयत्न का केला जात नाही. एक साधी म्हण आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. पहिल्या डावात पाहिलं की धावसंख्या उभारण्याच्या वेगवान स्वरूपात जाण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी काही काही अंतरानं, थोड्या थोड्या अंतरानं विकेट गमावत गेला तो वायजी स्पोर्ट्स संघ आणि त्यांची दयनीय अवस्था पाहिली गेली. डगआउटमध्ये सेकंड इनिंग स्टार्ट होण्याच्या अगोदर निश्चितपणानं प्लॅनिंग केलं असेल ते न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघानं की आता आपल्याला अगदी समजदारीनं काम घेत लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. याही वेळेला लो फुलटा होता, त्याला मात्र डिफाईन लेग रिझनमध्ये कटवलाय. यावेळेला चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल, कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण आणि या 2 धावांनी न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. निखिल याही क्षणापर्यंत जे अंडरस्टँडिंग चालू आहे समोरच्या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असताना जे काही सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं ते मात्र वाखाणण्याजोगा. सागरचा बॉल, मोठा फटका, मोरे जयेश मोरे खेळतोय ड्रीम इंडस सिक्सर वंडर बॉय ऑफ मुरबाड चप्पाट मधून 6. ही खासियत आहे जयेश मोरेची, माहित होता की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंवर खराब चेंडूंवर प्रहार झाले. यावेळेला रडार मध्ये चेंडू आला आणि गुडघे टेकत आसमानाशी गप्पा करण्याचा जो आपला नाद आहे ना ती हाऊस मात्र भागवली गेली. हा षटकार आलाय न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाची धावसंख्या आता मात्र 20 धावा. समीकरण फार फार सोपं होत आहे.
25 चेंडू आणि 16 धावांची गरज। याही वेळेला प्रयत्न झाला परंतु सागर कापडी थोडासा संतगतीचा चेंडू, म्हणजे तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करता, नॅचरल अँगलचा वापर करत चेंडू थोडासा बाहेर निघतोय, पुन्हा त्याच जागेवरनं अगदी त्याच पद्धतीनं त्याच स्टाईलमध्ये हा शॉट फिनिश करण्याचा प्रयत्न झाला करणकडनं। दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय। दोन षटकांच्या समाप्तीनंतर न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा। बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतो अगदी महत्वाच्या क्षणाला देखील, आपण विश्लेषण करूया। बघ पहिली दोन षटक आहेत, 10 च्या सरासरीने 20 धावा निघाल्यात, 35-36 धावांची गरज आहे। अशा वेळेला बॅटर जयेशच्या बॅटमधून आलेला षटकार, समोर सागर कापडे विरुद्ध झालेला आक्रमण, श्रावण डोंगरेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी दोन आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर सिंगल डबलवर भर दिली गेली। पण सध्या गंमत काय माहिती आहे का, पहिल्या डावाची कारण मीमांसा करणं फार गरजेचं असेल। तुमचा फ्लाइंग आयकॉन फेल गेला, तुमची जी काही अगदी स्टार्टिंगची जी बॅटिंग लाईनअप होती ती फेल गेली, कुठेतरी मिडलमध्ये मिडल बॅटिंग ऑर्डरनं ते ताकदीनिशी खेळणं गरजेचं होतं, तिथेही तुमच्याकडनं डाव पुढे नेला गेला नाही। आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आली टेलेंडर्सवर, तिथं देखील डावानं कच काढले। या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि आता उरलेलं कमी वाचवताना 10 ची सरासरी, हे मला असं वाटतं की हे चित्र पराभवाच्या अंधाराच्या विश्वामध्ये स्वतःनं स्वतःच केलेलं पदार्पण आहे। निखिल काय म्हणशील? नक्की, ज्या प्रकारची कामगिरी बॅटरची राहिली, सागरची सुरुवात अतिशय चांगली होती, परंतु सागर बाद झाल्यानंतर जी पडझड सुरुवात झाली ती शेवटपर्यंत थांबली नाही। आणि या संघाचा आपण विचार केला, YG स्पोर्ट, त्या संघामध्ये कमीत कमी 7 ऑलराऊंडर आहेत, तदनंतरचे 4 जे चांगल्या दर्जाचे बॅटिंग करू शकतात, 11 ही चांगले फलंदाज आहेत। आणि त्या संघाने जर 6 षटकांमध्ये 35 धावा बनवल्या तर गोलंदाजी तितक्याच चांगल्या दर्जाची आपण म्हणू शकतो की पुढील संघाने केले। निश्चितच निखिल, आपण म्हणतो ना, एक काळ ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात ज्याची ज्याच्या मॅचेस लागल्या जायच्या त्या त्या वेळेला तो संघ आपण पराभूत झालो हे अगोदरच त्या देशाच्या मीडियानं ठरवलेलं असायचं। पण त्याच विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला क्रिकेटच्या पटलावर म्हणतात ना की ज्याची दखलही कोणी घेत नव्हतं त्या बांगलादेशनं देखील पराभूत केलं। आणि मग नंतर अपकमिंग स्टारचा जमाना खऱ्या अर्थानं चालू झाला। यावेळेला परफेक्ट यॉर्कर बॉल, बन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजी, पण या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न प्रवीणच्या माध्यमातून चालला। एक सिंगल ऍड होईल आणि या सिंगलनं न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाची धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा। 22 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असेल न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाला। YG स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावरची चिंता आणि या संघाच्या मैदानातल्या खेळाडूंच्या मनामध्ये जे नैराश्याचं वातावरण निर्माण झाले ना, ते मात्र यावेळेला संपूर्ण चित्र स्पष्ट करून देतोय की आपण या मॅचमध्ये फार मागे पडलो आणि अगदी तितक्याच पद्धतीनं पहिला डाव गाजवला न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाच्या गोलंदाजांनी। दुसऱ्या डावामध्ये आपल्या फलंदाजीमधली कलात्मकता देवगाव संघाचे प्रत्येक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। जयेश मोरे ज्याच्या बॅटमधनं एक घणाघाती आघात करणारा आसमानी टोल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तो आता स्ट्रायकिंग एंडला असेल। प्रवीण त्याच्या विरुद्ध काय रणनीती करतोय? 22-15 हे इक्वेशन आहे, हे समीकरण आहे। या समीकरणाला आवाक्यात आणण्यासाठी तुम्हाला मात्र मिरॅकल क्रिएट करणारी बोलिंग ही कंपल्सरी गोष्ट असेल। अवेलेबल ट्रॅकर बॉल, एक सुंदर पुल शॉट पाहायला मिळेल, चेंडू हवेत असेल, प्रयत्नाला जवाब आहे, यश प्राप्त होणार नाही। जयेश मोरेच्या बॅट मधन विजयाचा हुंकार, रौरव ध्वनी निर्माण करणारा हा आलाय चौकार। मोरे आक्रमकतेसाठी जाणला जातो, तो स्कोर किती चेस करायचा आहे, कमी असेल किंवा जास्त, याच पद्धतीच्या फलंदाजीसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे। वंडर बॉय ऑफ मुरबाड जयेश मोरे ऑन स्ट्राईक। यावेळेला मात्र जयेशच्या विरोधात परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, लफ करण्याचा प्रयत्न झाला, फटका चुकला जरी असला तरी देखील चेंडूनं मात्र सीमा रेषेच्या पल्ल्यात जाऊन आपला संसार मांडलाय। बॅक टू बॅक सेकंड फोर हा आलाय दुसरा चौकार। या 4 धावा आणि या 4 धावांनी न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाची धावसंख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा। मग आपण विचार करत होतो की 7 ऑलराऊंडर आहेत या संघात, पण सर एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रिकेटमध्ये फार महत्वाची गोष्ट असते की तुमच्या मैदानात उतरण्याच्या अगोदर तुमच्या नावावर किती इतिहास आहेत, किती रेकॉर्ड आहेत, किती विक्रम आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या नावाचं विश्लेषण करण्यासाठी उपयोगी आहेत। पण वर्तमान काळात तुम्ही संघासाठी खेळत असताना त्या मॅचमध्ये संघासाठी काय योगदान देताना यातून तुमचा फॉर्म कळतो, यातून तुम्ही यशासाठी जी जिद्द पाहायला मिळते। या षटकाचा पुढचा चेंडू, त्यावेळेला लो फुलटा सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो थ्रूमध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथं स्वतः बॉलर देखील बॉलला मिस करेल आणि क्षेत्ररक्षक देखील फंबोल होईल। सो एक धाव त्यामध्ये ॲड होईल आणि एका धावेनं न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाची धावसंख्या धाव फलकावर 30 धावा। या मॅचसाठी टाइमआउट जो मात्र होणार नाही आहे याची दोन्ही संघाच्या कर्णधाराने नोंद घ्या।
शेवटचे 18 चेंडू आहेत, 6 धावांची आवश्यकता, 30 धावा धावपळकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश आणि करण न्यू ब्रिटिश इलेवन देवगाव संघाच्या पहिल्या तीन षटकांचा कळीत समाप्त झाल्याने पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. अठरा चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. सागर कापडी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तर जयेश मोरे 7 चेंडूंमध्ये 17 धावांची आतापर्यंत वैयक्तिक खेळी. जयेश मोरेच्या माध्यमातून फर्स्ट बॉल ऑफ दिस फोर्थ ओव्हर, पहिला चेंडू चौथ्या षटकातला. या वेळेला मात्र चेंडू होता त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. एक तिष्ठरार गोलंदाजी सागर कापडीचं सातत्यानं वैशिष्ट्य राहिलंय. आपल्या गोलंदाजीतल्या भात्यातल्या अस्त्रांचा शस्त्र म्हणून वापर करण्यामध्ये माहिरता हसेल असणारा हा गोलंदाज सागर कापडी, पर्पल कॅपच्या रेस मध्ये असणारा हा खेळाडू. त्यावेळेला संघ फार अडचणीत आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर विजयी लक्ष्यापासून शक्यतेच्या पासून अशक्यतेच्या मार्गावर गेलेला. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आलाय जयेश मोरे, थांबणार नाही. जयेश मोरेच्या बॅट मधनं न्यू ब्रिटिश इलेवन देवगाव संघाचा विजय साकार करणारा हा आला दमदार षटकार. हे फार महत्वाची गोष्ट असते, दमदार गोलंदाजी. पहिला डाव जर आपण पाहिला तर पहिला डाव न्यू ब्रिटिश इलेवन देवगाव संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. वायजी स्पोर्ट्स संघ जो या स्पर्धेमधला फार तगडा संघ मानला जातोय, कारण अगदी पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजापासून ते 11व्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत बिगीट करण्याची क्षमता असणारे फलंदाज आहेत, बिगीट करणारे क्षमता असणारे खेळाडू या संघामध्ये त्यांचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याच पद्धतीनं यावेळेला फर्स्ट इनिंगमध्ये गोलंदाजांनी जिथं डाव संपवला होता त्याच फॉर्मला पिक केलं गेलं. सेकंड इनिंगमध्ये अगदी समजदारीनं डावाला सुरुवात झाली.